नमस्कार, मी ललित, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. शिवसेना 155 तर भाजप 115 जागांचा, शिवसेनेचा भाजपकडे नवीन प्रस्ताव. राष्ट्रवादीला झटका, सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार आणि तटकरे यांची होणार चौकशी. नारायण राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली राष्ट्रवादीत सामील. आणि फुलंब्री तालुका विकासापासून कोसो दूर. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. भारतीय मुस्लिम केवळ भारतासाठी जगणे आणि मरणे पसंत करतील, अल कायद्यासारख्या दहशतवादी संघटनाच्या तलावर ते कधीही नसणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भारतातील मुस्लिमांवर दहशतवादी अन्याय करीत आहेत, पण इथले मुस्लिम त्यांच्या तलावर नसतील असा जर कोणी विचार करीत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दात मोदी यांनी त्यांना फटकारले. एकंदरीतच भारताच्या पंतप्रधानांनी मुस्लिम समाजावरचा विश्वास या वाक्यात व्यक्त केला आहे. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे अतुल बेडगे. चर्चा करणार आहोत आगामी विधानसभेवर. त्याचे एक मोठे दुर्गुण असल्यामुळं बाकीचे MIDC किंवा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही, पण शेती व्यतिरिक्त तो पर्याय नाही. म्हणून शेतीसाठी तिथे जे जे गरजेचं आहे ते बेनके साहेबांच्या माध्यमातून इथं पूर्ण करण्यात आलं. शरद पवार साहेब असतील, अजितदा असेल, त्यांनी पाण्याचं चांगलं नियोजन केले. 5 धरणं आमच्या तालुक्यामध्ये आहेत. प्रत्येक क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी सिंचनाच्या ज्या ज्या योजना असतील ते पूर्णपणे झालेले आहे. जवळपास आमचा 70% तालुका हा पाण्याखाली आहे. जो वंचित भाग आहे त्याच्यासाठी दुष्काळ योजनेच्या अंतर्गत बंधारे असतील, तिकडं पाणी जिरवायचं काम असेल किंवा लिफ्ट इरिगेशनचे जे काम असतील ते आता भविष्याच्या प्रकल्पामध्ये आम्ही करणार आहे. आता बरंच पाणी अडून आम्ही त्या ठिकाणी पण पाणी चांगल्या पद्धतीचं मुरेल आणि पाणी उपलब्ध होईल ग्राउंड वॉटर लेवल या दृष्टिकोनातून बेनके साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले. दुसरं म्हणजे पर्यटन क्षेत्र, याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बेनके साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि शिवनेरी विकास असेल, ओझर लेण्याद्रीचे देवस्थान असेल किंवा यशवंतराव चव्हाण पर्यटन स्थळासारखा एक मोठा प्रकल्प बेनके साहेबांनी इथं हाती घेतला आहे. 97 कोटी शासनाने मंजूर केलेला आहे. या माध्यमातून आमच्या तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने क्रांती या तालुक्यामध्ये घडलेली आहे. पर अंगणवाडीपासून नर्सरी, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा अनेक कोर्सेस तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहेत. इथला विद्यार्थी जो शालेय शिक्षणापासून वंचित राहत नाही तर थेट उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या कोर्सेस आमच्या तालुक्यामध्ये आहे. ही क्रांती बेनके साहेबांच्या माध्यमातून आता घडलेली आहे आणि तिचं सगळं नियोजन हे बेनके साहेबांचे असंख्य सगळे सहकारी आहेत. शरदर लिंडे असतील, नंदे बोर्डे आहेत, दोंडेभाऊ शिंपिंगट आहे, रमेशर भुजबळ आहेत, यांनी सर्वांनी बारकाई योगदान देऊन बेनके साहेबांवर पाठीराखा म्हणून राहून चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. आणि म्हणून तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदमय आणि सुखदायक असं वातावरण आहे. तो आमच्या तालुक्यामध्ये होत आहे. चिलेवाडी धरण जे आहे त्याचं बंद पाईपने पाणी पुरवठा करणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की जे इव्हॅपोरेशन लॉसेस जे होतात ते कमी होणार आहे. आणि ज्या ठिकाणी गरजेचं आहे पाणी सोडायचं आहे तिथं ते बारा काढून किंवा वरती पाणी न्यायचं तर पंप स्टेशन लावून त्या एरियामध्ये पाणी पोहोचवलं जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यातलं जो आमचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये शेतमाल प्रकल्प उद्योग आम्ही या प्रक्रिया करण्यासाठी या तालुक्यामध्ये एक मोठा प्रकल्प आणणार आहोत. त्याचं प्लॅनिंग, त्याचा प्रोजेक्ट आम्ही संपूर्णतः तयार केलेला आहे. भविष्यामध्ये या शेतमालाला प्रक्रिया होईल, त्याचे अनेक विविध पदार्थ तयार होतील. या दृष्टिकोनातून आम्ही कार्य करणार आहोत. पर्यटनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आम्ही इथं स्थापन करत आहोत. त्या माध्यमातून रोजगार निर्माण होणार आहे आणि शैक्षणिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शालेय शिक्षण मिळावं यासाठी 1-2 आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आम्ही इथं चालू केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये उच्च शिक्षणासाठी जे बाहेरचे युनिव्हर्सिटी असतील त्यांच्यावर कोलॅबोरेशन करून उच्च शिक्षण पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं आम्ही या तालुक्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. इथं आमची काळी माती आहे, उसाच्या हेवी ट्रकची वाहतूक आहे, शेतीमाल वाहत असताना तो रस्ता वारंवार खराब होतो. याच्यासाठी उपाययोजना काढायची म्हणून तीर्थक्षेत्राच्या अंडर या तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते हे सगळे चांगल्या पद्धतीने सुधारून चांगले व्हावेत यासाठी अजितदादांनी DPDCमधून स्पेशल योजना केली आहे. त्याच्या माध्यमातून या ओझरकडे जाणारा रस्ता, तिथल्या परिसराचं शुद्धीकरण, लेण्याद्रीकडे जाणारा रस्ता, शिवनेरीकडे जाणारा रस्ता,
आणि विविध पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते तुम्ही जर आता तपासले तर ते सगळे अत्यंत प्रचंड चांगल्या दर्जाचे आहेत. पावसावेळी जे खराब झाले असतील किंवा ठेकेदाराच्या चुकीमुळे त्याचा दर्जा कमी असेल ते सुधारण्याचं काम आम्ही निश्चितच करणार आहोत. युतीत जागा वाटपावरून चर्चेचा गुराळ सुरू असताना शिवसेनेनं आता भाजपला नवा प्रस्ताव पाठवला आहे. शिवसेनेचे नेते राजन देसाई यांनी भाजपला हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार शिवसेना 155 तर भाजप 117 जागा लढतील. तुलनेत शिवसेनेला 14 तर भाजपला 2 जागांवर पाणी सोडावं लागणार आहे. दोन्ही पक्षांनी सोडलेल्या या जागा घटक पक्षांना देण्यात येणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपचे नेते विनोद तावडे यांनी दिली. उद्धव ठाकरे उद्या निर्णय घेणार असं संजय राऊत म्हणालेत. शिवसेना आपल्या भूमिकांवर ठाम असून यावर उद्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेनं 150 जागेची मागणी केली आहे मात्र भाजपने यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्या उद्धव काय निर्णय जाहीर करतील हे महत्वाचं ठरणार आहे. शिवसेनेकडून कोणताही नवा प्रस्ताव ठेवण्यात आला नसल्याचं भाजपचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर यांनी स्पष्ट केलंय. भाजप कोर कमिटीची आज मुंबईत बैठक झाली. काल शिवसेनेच्या नेत्यांनी नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याचं सांगितलं होतं पण भाजप नेते असा कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आला नसल्याचं म्हणताय. आज दुपारी भाजपचे खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. उद्या दिल्लीतल्या नेत्यांना यादी सोपवणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. जागा वाटपासंदर्भातील माहितीही संसदीय मंडळ समितीला देणार आहेत असंही भाजपनं स्पष्ट केलंय. आता उद्धव यांनी वेट अँड वॉचची भूमिका सोडली असून उद्या निर्णय जाहीर करणार असल्याचं जाहीर करून एका प्रकारे भाजपवर आणखी दबाव आणलाय. औरंगाबाद मधील वळत पिंपळगाव व देव पिंपळगावच्या गावकऱ्यांनी नदीवर श्रमदानातून माती बांध बांधलाय. मात्र शासनाकडून यासाठी कुठलीच मदत मिळाली नसल्यानं गावकऱ्यांमधनं नाराजी व्यक्त केली जाते. वळत पिंपळगाव व देव पिंपळगावच्या गावकऱ्यांनी गिरजा नदीवर श्रमदानातून माती बांध बांधला आहे. कामाला शासनाकडून काही निधी मिळत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे केली. यावर आपले काय म्हणणे आहे असं विचारण्यासाठी फुलंब्री तहसीलचे नायब तहसीलदार कुलकर्णी मॅडम यांना विचारणा केली असता कॅमेरा समोर बोलायचं नाही असं उडवाउडीचं उत्तर सौ कुलकर्णी यांनी टाइम टीव्हीला दिलंय. मी माननीय नायब तहसीलदारांशी बोललो असता नायब तहसीलदार कुलकर्णी मॅडम आहेत. आपण आता पुन्हा त्यांच्याशी बोलूया. मॅडम हा प्रकार काय तुम्हाला त्यांनी सांगितलं ना नायब तहसीलदारनी तुम्हाला सांगितलं ना फोनवर मी बोलले ना नाही वळत श्रमदानातून केलेलं जे काम आहे पिंपळगाव वळतचं त्या संदर्भातलं आपल्याला काही माहिती आहे का? काही नाही माहिती नाहीये. हे जे बांधकाम केलं याच्यामुळे जर समजा पाणी अडवलं गेलं तर आज आजूबाजूचं जवळजवळ 500 हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा थांबू शकतो आणि पाणी वाहून गेलेलं ते पाणी अडवलं गेल्यामुळं पाणी थांबून शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो आणि शासनानं याच्या याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि शासनानं ना करतेपणा दाखवू नये आणि शासनाने शेतकऱ्याचं हित कसे होईल हे पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतः स्वखर्चानं बांध बांध दिला आहे. विधानसभा तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादीला मोठा झटका बसलाय. सिंचन घोटाळ्याची अँटी करप्शन ब्युरो मार्फत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. सिंचन घोटाळ्याची अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचण निर्माण झाली आहे. 11 सप्टेंबरला गृह विभागाने फाईल क्लिअर केल्यानंतर आज चौकशीसाठी परवानगी दिली. मुख्य सचिवांकडून ही फाईल आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात येणार. अजित पवार सुनील तटकरे आणि इतर लोकप्रतिनिधींच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक आहे. या घोटाळ्याचा फौजदारी तपास होणार असल्याचंही सांगण्यात आलंय. आघाडीसाठी राष्ट्रवादी पुढे सरसावली आहे मात्र आपल्या नवीन मागणीसह. त्यात लोकसभेला काँग्रेसकडनं जास्त जागा होत्या तर आता विधानसभेला राष्ट्रवादीला निम्म्या जागा हव्यात असल्याचं एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी समोर नवनवीन संकट उभे राहत असतानाच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला तुमचा राजकीय गण नेस्ताबूत करेल असा इशारा दिलाय. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार उदयनराजे भोसले यांचा राग शांत केला. कार्यकर्त्यांना डावलल्यास राजकीय गण नेस्ताबूत करू असा इशारा उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा इशारा दिल्याने राष्ट्रवादीमध्ये धावपळ उडाली.
अखेर राष्ट्रवादी भवनात पालकमंत्री शशिकांत शिंदे, नामदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत उदयनराजे भोसले गटाला पद देण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. अखेर उदयनराजे भोसले यांच्या गटाला उपाध्यक्ष पद देण्याचं राष्ट्रवादीनं आश्वासन दिलंय. राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केली. नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यापासून दुरावलेले माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुंडाळकर व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यापासून दुरावलेले माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुंडाळकर व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय. एकंदरीतच या पक्षांतर्गत प्रवेशामध्ये सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले. या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपचे सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी मोहीम राबवत आहेत. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांचा फोटोग्राफी घेत आहेत. एकंदरीतच आमदार राजन तेली यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण केलंय. गेली 28 ते 30 वर्ष मी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सामाजिकपणे काम करतोय. हे काम करत असताना 8 जुलैला सिंधुदुर्ग जिल्हा कार्य समितीची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जे माझ्या आरोप प्रत्यारोप झाले ते मनाला फारच वेदना देणारे. आतापर्यंत 28-30 वर्षात कुठल्याही कार्यकर्त्याने माझ्यावर असे आरोप केलेले नव्हते. औरंगाबाद पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलंब्री हा तालुका विकासापासून कोसो दूर असल्याचा खुलासा आमचे प्रतिनिधी खलीद अहमद यांनी केलाय. औरंगाबाद शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्याचे काँग्रेसचे आमदार कलमान काळे यांच्या गेल्या 25 वर्षाचा आढावा टाइम टीव्हीने घेतलाय. तालुक्याची परिस्थिती आम्ही आपल्यासमोर दाखवत आहोत. आमदार कलमान काळे यांनी फक्त रस्ते बांधले आहेत, परंतु विकास निधींचा पाहिजे तसा उपयोग गावकऱ्यांसाठी केला नाही. तालुक्यामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. अर्धवट पूल बांधलेले आहेत, जागोजागी रस्ते उखडलेले दिसून येत आहेत. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनलाय. अशा अनेक समस्या जागोजागी आपणास पाहायला मिळत आहेत. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. शिवसेना 155 तर भाजप 115 जागांचा, शिवसेनेचा भाजपकडे नवीन प्रस्ताव. राष्ट्रवादीला झटका, सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार आणि तटकरे यांची होणार चौकशी. नारायण राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली राष्ट्रवादीत सामील. आणि फुलंब्री तालुका विकासापासून कोसो दूर. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पात्रा टाइम टीव्ही महाराष्ट्र, नमस्कार. पशुओं के थना